महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस संघटना शाखा प्रबणीच्या वतीने मानधन वाढ व विविध प्रकारच्या मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून बाबाराव अवरगंड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात प्रामुख्याने अंगणवाडी सेविका व मदतनीसांची लक्षणीय उपस्थिती होती. घरी बसून संप करण्यापेक्षा जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवून आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम कशासाठी आहे, काय अडचणी आहेत, तालुका अंतर्गत अडचणी आहे, जिल्हा अंतर्गत अडचणी आहे. कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन चालू केलेले नवीनच हे शासन स्थापन झालेलं आहे. या शासनाच्या मार्फत जी पाठीमागणी आमची थकबाकी आहे, जी अंगणवाडी कार्यकर्त्याला 1,750 कार्यकर्ते वाढलेले आणि 1,250 रुपये मदत मिनीचे वाढलेले, हे आमचे अंगणवाडीच्या कार्यकर्त्याचे 15,000 मदतनीस 7,500 मिनीचे 12,500 यासोबत आमची भाऊबीज आम्हाला अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीसला आज देशव्यापी आमचा संप आहे. या संपामध्ये आम्ही आज सहभागी होऊन निषेध नोंदवण्यासाठी शासनाला जाग करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर आम्ही आज शेवटच्या कार्यकर्त्या मदतनीस आम्ही इथं आलेलो आहोत. यावरही आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर यानंतर आम्ही आता जिल्हा परिषद कार्यालय नाही, आम्ही आता धरणे आंदोलन आम्ही करणार नाही. आता यानंतर आम्ही आता जेल भरो आंदोलन आम्ही आता अंगणवाडी कार्यकर्ते आता पुढच्या रणनीती आम्ही ठरवून आम्ही करणार आहोत. पण ठाकरे साहेबांच्या आदेशाचं पालन आम्ही करणार. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलाय, त्यांच्या अजेंड्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्ते मदतनीसला मानधनात वाढ करू आम्हाला शब्द दिला, त्या शब्दावर आम्ही जागा आहोत. म्हणून आम्ही आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर आलेलो आहोत. नंतर म्हणला